तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे स्वैऱ्यांची अंमलबजावणी करायची. सगळे स्वैरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळं द्यायचं, हे तर मी तुम्हाला आता सांगितलं. कशामुळं द्यायचं आहे स्वैऱ्याला, तर आपल्या स्वैऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे म्हणजे शेती म्हणून द्यायचं. कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा आणि आपला व्यवसाय एकच. ह्यो झाला एक. ऐ हारणे फिरणे वाजू नको, कायम बंद करतील नाही तर बॅटरी त्या बॅटरीचे वायर घ्यार काढू. चौथा शब्द आहे, जर सगळ्या स्वैऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या स्वैऱ्यातून विदर्भ मराठा विसरून राहिला, माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला. चौथा शब्द मायबापांना असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्य अंतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं. कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती, मग मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या